नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण सेट्स आणि रिलेशन या चॅप्टरला सुरुवात केली होती. सेट्स आणि रिलेशनचे काल आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं आणि टाइप्स ऑफ सेट्ससुद्धा पाहिले होते. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स, रोस्टर मेथड आणि सेट बिल्डर मेथड. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये जे आपण पाहिलं ते रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स, म्हणजे वेगवेगळे रिप्रेझेंटेशन करण्याच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे पाहणार आहे ते म्हणजे टाईप्स ऑफ सेट. विद्यार्थी मित्र हो, सेट्स हा चॅप्टर बेसिक असून टाईप्स ऑफ सेट हा बेसिक पॉईंट खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. तर टाईप्स ऑफ सेट्समध्ये सर्वात पहिला टाईप येतो तो म्हणजे एम्प्टी सेट. ॲज द नेम सजेस्ट, एम्प्टी सेट कंटेन्स नो इलेमेंट. एम्प्टी सेट म्हणजे काय? सेट कंटेनिंग नो इलेमेंट इज कॉल्ड ॲज एम्प्टी सेट. असा सेट ज्यामध्ये एकही इलेमेंट नाही त्याला आपण एम्प्टी सेट असं म्हणतो. हा सेट डिनोट कशाने करतात? इट इज डिनोटेड बाय फाय, याला काय म्हणायचं आपण? फाय म्हणतो आपण. ऑर ब्लँक कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट फक्त नुसता लिहायचा, मध्ये ब्लँक स्पेस ठेवायचा, नुसता ब्लँक कर्ली ब्रॅकेटनं किंवा फाईन हा काय करतात? डिनोट करतात. बरोबर विद्यार्थी मित्र हो, रोस्टर मेथडमध्ये हा रिप्रेझेंट कसा करायचा? विद्यार्थी मित्र सॉरी, सेट बिल्डर मेथडमध्ये हा कसा रिप्रेझेंट करायचा? रोस्टर नाही, सेट बिल्डर मेथडमध्ये. तर सेट बिल्डर मेथडमध्ये आपण एक व्हेरिएबल डिफाईन करतो. मग मी इथं काय करतोय की सपोज सेट ए घेतला, एमध्ये मी एक्स हा व्हेरिएबल घेतला. मग एक्स आपण सेट बिल्डर मेथडमध्ये आता एक्स नंतर स्लॅश देऊन काय करतो? कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की एक्सची प्रॉपर्टी डिफाईन करतो. मग मी तर एक्स हा व्हेरिएबल घेतला, स्लॅश दिला, आणि आता इथं मी एक्सची प्रॉपर्टी डिफाईन केलेली आहे की एक्स हा एक नॅचरल नंबर आहे. विद्यार्थी मित्र हो, नॅचरल नंबर म्हणजे 1, 2, 3, 4 या पूर्ण व्हॅल्यूज. आणि एक्स आणखी त्याला कंडिशन काय दिली एक्सला? तर एक्सची व्हॅल्यू 1 आणि 2 मध्ये आहे. विद्यार्थी मित्र हो, नॅचरल नंबर म्हणजेच मराठीमध्ये पूर्ण संख्या, त्याच्यामध्ये अपूर्णांक संख्या येत नाही, पॉईंटमध्ये येत नाही. आणि जर इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्या कंडिशननुसार एक्सची जी व्हॅल्यू आहे ती फक्त आणि फक्त 1 आणि 2 मधलीच आहे. आणि इथं डिफाईन करताना मात्र आपण एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ए हा सेट पूर्णपणे एम्प्टी असणार आहे, कारण का आपल्याला ह्या दोन्ही कंडिशनमध्ये फिट होईल अशी कोणतीही व्हॅल्यू मिळत नाही. म्हणून एन ऑफ ए इज इक्वल टू 0. Therefore, in this example, set A is called as an empty set. त्याच्यानंतर singleton set. As the name suggests, a set containing only one element is called as a singleton set. असा set की जो फक्त एकच element contain करतो त्याला आपण singleton set असं म्हणतो. आता त्याचं example काय घेतलंय? A is the set of all integers which are neither positive nor negative. म्हणजे सगळे integer आणि अशा पद्धतीचे इंटीजर की जे पॉझिटिव्हसुद्धा नाहीत आणि निगेटिव्हसुद्धा नाहीत. मग त्याच्यामध्ये कोणता येतो? 0. बरोबर, कारण का 0 ही व्हॅल्यू नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह अशा पद्धतीने डिफाईन केलेली आहे. बरोबर, म्हणून हा सेट काय झाला? सिंगलटन सेट झाला. कारण का ह्या ए या सेटमध्ये फक्त एकच इलेमेंट आहे, दॅट इज वाय धिस सेट इज कॉल्ड ॲज द सिंगलटन सेट. त्याच्यानंतर आला फायनाईट सेट. फायनाईट सेट म्हणजे काय? द एम्प्टी सेट ऑर सेट विच कंटेन फायनाईट नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. फायनाईटचा मराठी अर्थ मर्यादित, इनफायनाईट म्हणजे अमर्यादित. असा सेट की ज्याच्यामध्ये फायनाईट नंबर्स असतात, मर्यादितच संख्या असते, त्या सेटला फायनाईट सेट असं म्हणतात. ह्याचं उदाहरण फायनाईट सेटमध्येच एम्प्टी सेट हा सुद्धा येतो. पुन्हा एकदा सांगतो, फायनाईट सेटमध्येच एम्प्टी सेट हा सुद्धा येतो. ह्याचं एक्झाम्पल काय? सेट ऑफ ऑल लेटर्स इन द वर्ड ब्युटिफुल. आता जर ऑल लेटर्स हा जर सेट बघितला ब्युटिफुल या वर्डमधला, तर आपल्याला सेट कसा मिळेल? ए सॉरी बी ई ए यू टी आय एफ यू एल हे सगळे वर्ड आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिले. एन ऑफ ए काय आला? 7. म्हणजे हे मर्यादित आहे ना, सेट ए मधले जे एलिमेंट्स आहेत ते मर्यादित आहेत, म्हणजे फायनाईट आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट आर फायनाईट, देअरफोर इट इज कॉल्ड ॲज द फायनाईट सेट. नाव द नेक्स्ट वन इज द इनफायनाईट सेट. फायनाईट सेटच्या बरोबर अपोजिट जो असतो तो असतो इनफायनाईट सेट. अ सेट विच इज नॉट फायनाईट इज कॉल्ड ॲज अन इनफायनाईट सेट. सो पा, हे खूप अमर्यादित संख्या असतात त्याच्यामध्ये. याचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर सेट ऑफ नॅचरल नंबर्स.
सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणल्यावर हे इन्फायनाईट झालं ना, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अप टू पॉझिटिव्ह, अप टू मायनस इन्फिनिटीपर्यंत गेलं ना, सॉरी अप टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटीपर्यंत गेलं ना, त्यामुळं हा सेट काय आला, इन्फायनाईट सेट झाला. नाव द नेक्स्ट वन आर सबसेट, सुपरसेट, प्रॉपर सबसेट. तर त्याच्यातला पहिला जो आहे तो सबसेट, सेट ए इज सेट टू बी सबसेट ऑफ बी इफ एव्हरी इलेमेंट ऑफ ए इज ऑल्सो अन इलेमेंट ऑफ बी अँड वी कॅन राईट लाईक धिस ए इज द सबसेट ऑफ बी. याला काय म्हणायचं, सबसेट ऑफ बी. सपोज ए या सेटमध्ये 1, 2, 3 ह्या व्हॅल्यू आहेत आणि बी या सेटमध्ये 1, 2, 3, 4 व्हॅल्यू आहेत. तर एमध्ये आणि बी, एमध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या बीमध्ये आहेत का? आहेत. ठीक आहे, तर एला आपण काय म्हणतो, बीचा सबसेट म्हणतो. सपोज सेट एमध्ये फक्त 3च एलिमेंट आहेत 1, 2, 3 आणि बीमध्ये सुद्धा 3च एलिमेंट आहेत 1, 2, 3, त्या कंडिशनमध्ये सुद्धा सेट ए हा सेट बीचा सबसेट असतो असं म्हणतात. ठीक आहे, नाव द नेक्स्ट वन इज फाय इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. फाय जो आहे तो एव्हरी सेटचा काय आहे, सबसेट आहे. म्हणजे जो एम्प्टी सेट आहे तो प्रत्येक सेटचा सबसेट असतो. ए इज सबसेट ऑफ ए, एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक सेट दुसऱ्या सेट आपला स्वतःचा सबसेट असतो, बरोबर. नाव द नेक्स्ट वन इज सुपरसेट. इफ ए इज सुपरसेट ऑफ बी देन बी इज कॉल्ड ॲज सुपरसेट ऑफ ए. ए हा जर बीचा सबसेट असेल तर बी हा एचा सुपरसेट असतो. विद्यार्थी मित्र पुन्हा एकदा सांगतो, ए हा बीचा सबसेट असेल तर बी हा एचा सुपरसेट असतो. आणि हे कसं लिहितात, बी इज द, याला आपण म्हणायचं सुपरसेट ऑफ ए. बी इज द सुपरसेट ऑफ ए. नाव द नेक्स्ट वन इज प्रॉपर सबसेट. अ नॉन एम्प्टी सेट ए इज सेट टू बी अ प्रॉपर सबसेट ऑफ द बी इफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए आर इन द सेट बी अँड ॲट लिस्ट वन एलिमेंट ऑफ बी इज नॉट इन ए. आता इथं प्रॉपर सबसेट कधी म्हणायचं, ज्यावेळी सेट एमधले एलिमेंट म्हणजे सेट बीमधले सगळे एलिमेंट सेट एमध्ये आहेत आणि ते एलिमेंट सोडून सेट बीमध्ये ॲडिशनल एक्स्ट्रा एक एलिमेंट जर असेल तर त्या सेटला, त्या कंडिशनमध्ये सेट एला सेट बीचा प्रॉपर सबसेट म्हणतात. कारण का सेट ए हा सेट बीपेक्षा नंबर्सने लहान असतो. नंबर्सने काय असतो, लहान असतो. म्हणजे सेट ए हा सेट बीचा सबसेट पण असतो आणि सेट बीमध्ये सेट एमधले एलिमेंट सोडून एक्स्ट्रा काही एलिमेंटसुद्धा असतात. अशा सिच्युएशनमध्ये सेट एला सेट बीचा प्रॉपर सबसेट असं म्हणतात. नेक्स्ट वन इज द पॉवर सेट. विद्यार्थी मित्र हो, पॉवर सेट हा टाईप सीईटीच्या आणि जे डब्ल्यू एच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. बोर्डामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. द सेट ऑफ ऑल सबसेट्स ऑफ अ गिवन सेट ए इज कॉल्ड ॲज द पॉवर सेट ऑफ ए. म्हणजेच काय, इथं आपण एक उदाहरण बघूया. सपोज सेट ए घेतला, ए कॉमा बी, तर ह्या सेट ए मधून मला दुसरे पॉसिबल सेट्स कोणते कोणते भेटतात. सर्वात प्रथम फाय एम्प्टी सेट, बरोबर. पहिला एलिमेंट घेतला मी फक्त, हा एक सेट झाला नुसता ए. नंतर मी दुसरा एलिमेंट घेतला नुसता बी, हा सुद्धा एक सेट झाला. आणि ए कॉमा बी, इथं हे क्रॉप झालेलं आहे, इथं कर्ली ब्रॅकेट आहे. ठीक आहे, मग ह्या सर्व सेट्सचा जो एक सेट तयार होतो त्याला पॉवर सेट म्हणतात. बघा, द सेट ऑफ ऑल सबसेट्स ऑफ गिवन सेट, हे जे सगळे सबसेट्स आहेत ते ह्या सेटचे सबसेट्स आहेत. म्हणजे याचे सबसेट कोणते आहेत, हे सगळे सबसेट्स आहेत. आणि ह्या सगळ्या सबसेट्सचा जो सेट तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, पॉवर सेट म्हणतो, बरोबर. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट टाईप इज इक्वल सेट्स. टू सेट्स आर सेट टू बी इक्वल इफ दे कंटेन द सेम एलिमेंट. अशा कंडिशनमध्ये ए हा बीचा सबसेट असतो आणि बी सुद्धा एचा सबसेट असतो. दोन सेट हे एकमेकांचे इक्वल आहेत असं म्हटलं जातं ज्यावेळी ते दोन्ही सेट समान एलिमेंट कंटेन करतात. नंबर कोणत्या नंबरला लिहिले, कोणत्या नंबरला एलिमेंट लिहिलेला आहे हे मॅटर जास्त करत नाही. म्हणजे आता इथं बघितलं तर एक्स, एक उदाहरण घेतले, एक्समध्ये ए कॉमा बी एलिमेंट आहे, तर वायमध्ये बी कॉमा ए आहे. ए इथं पहिला लिहिला आहे तर ए इथं दुसऱ्या नंबरला लिहिलेला आहे, परंतु एलिमेंट्स हे सेमच आहेत. म्हणून एक्स आणि वायला इक्वल सेट्स असं म्हणतात. विद्यार्थी मित्रो, टाईप्स ऑफ सेटमधील लास्ट सेट आहे इक्विवॅलेंट सेट्स. टू फायनाईट सेट्स ए अँड बी
are said to be equivalent if n of a is equal to n of b. इक्वल सेट आणि इक्विवॅलेंट सेट मध्ये काय फरक आहे? तर इक्विवॅलेंट सेट्स कधी म्हणायचं? ज्यावेळी दोन सेट्सचे नंबर ऑफ एलिमेंट फक्त समान असतील. मी पुन्हा एकदा सांगतोय की नंबर ऑफ एलिमेंट्स, स्वतः एलिमेंट्स समान असत नाहीत तर नंबर ऑफ एलिमेंट्स समान असतात. म्हणजे इथं चार एलिमेंट्स आहेत तर इथं सुद्धा फक्त चारच एलिमेंट असतील तरच ते इक्विवॅलेंट सेट्स असतात आणि त्याला आपण इक्विवॅलेंटच म्हणतो. इक्वल म्हणू शकत नाही कारण का एलिमेंट्स समान नसतात. बरोबर, पुन्हा एकदा सांगतो, टू फायनाइट सेट्स ए अँड बी आर सेट टू बी इक्विवॅलेंट इफ एन ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ बी. त्याच्यानंतर आपण नवीन मुद्दा सुरू करतोय, नवीन पॉईंट सुरू करतोय, तो म्हणजे ऑपरेशन्स ऑन सेट. हा खूप सोपा पॉईंट आहे. त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट्स. द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए इज डिनोटेड बाय ए डॅश ऑर ए सी. त्याच्या डोक्यावरती सी लिहितात किंवा त्याच्या डोक्यावरती डॅश देतात, त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ए. इट इज डिफाइंड ॲज ए डॅश इज इक्वल टू एक्स, एक्स बिलॉंग्स टू युनिव्हर्सल सेट. एक्स इथं चुकून बिलॉंग्स टू ए झाले, इथं नॉट बिलॉंग्स टू ए पाहिजे, इथं डॅश पाहिजे, इथं क्रॉस पाहिजे. एक्स इज नॉट बिलॉंग्स टू ए लिहिण्याच्या गडबडीत कदाचित ते झालं असेल. एक्स बिलॉंग्स टू युनिव्हर्सल सेट अँड एक्स नॉट इज नॉट बिलॉंग्स टू ए. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, त्याच्यासाठी आपण उदाहरण बघूया. लेट एक्स इज इक्वल टू 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बरोबर, 0 ते 8 हे नंबर आहेत सेट्समध्ये. मग युनिव्हर्सल सेट हा आहे, एक्स हा काय आहे, युनिव्हर्सल सेट आहे. जर सेट ए हा 2, 4, 6, 8 असेल, सेट ए हा 2, 4, 6, 8 असेल, तर ए डॅश म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट काय असतो, सेट ए मधले एलिमेंट सोडून बाकी सगळे एलिमेंट जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. म्हणजे बघा, 2, 4, 6 आणि 8 सोडून कोणते कोणते राहिले, 0, 1, 3, 5, 7. म्हणून कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए काय म्हणतो आपण, 0, 1, 3, 5, 7. विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. आज आपण रिव्हिजन घेऊया काय काय शिकलो. आजच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ सेट्स पाहिले. सगळ्यात पहिला सेट म्हणजे एम्प्टी सेट, असा सेट ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही. त्याच्यानंतर दुसरा सेट आपण बघितला, सिंगलटन सेट. अ सेट कंटेनिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड ॲज सिंगलटन सेट. ठीक आहे, सेट ज्याच्यामध्ये एकच एलिमेंट असतो त्याला आपण सिंगलटन सेट असं म्हणतो. फायनाईट सेट नंतर तिसरा होता तो फायनाईट सेट. असा सेट की ज्याच्यामध्ये मर्यादित संख्या असते, फायनाईट नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असतात, त्याला आपण फायनाईट सेट असं म्हणतो. इनफायनाईट सेट बरोबर फायनाईट सेटच्या अपोजिट, अ सेट विच इज नॉट फायनाईट. असा सेट जो फायनाईट नाही त्याला आपण इनफायनाईट असा सेट म्हणतो. त्या सेटमध्ये अमर्यादित इनफायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स असतात. त्याच्यानंतर सबसेट, सुपरसेट आणि प्रॉपर सबसेट पाहिले. सबसेट म्हणजे सेट ए हा सेट बीचा सबसेट असतो ज्यावेळी सेट बीमधले सगळे एलिमेंट सेट एमध्ये असतात. सुपरसेट, जर ए हा बीचा सबसेट असेल तर बी हा एचा सुपरसेट असतो. बरोबर, त्याच्यानंतर प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेटमध्ये ए हा बीचा सबसेट असतो आणि सेट बीमध्ये एक्स्ट्रा एक ॲडिशनल ॲटलिस्ट एक तरी ॲडिशनल एलिमेंट असतो, त्यावेळी आपण त्याला प्रॉपर सबसेट असं म्हणतो. त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण पॉवर सेट. द सेट ऑफ ऑल सबसेट्स ऑफ अ गिवन सेट ए इज कॉल्ड ॲज द पॉवर सेट ऑफ ए. बरोबर, इक्वल सेट्स म्हणजे ज्यावेळी दोन सेट्स एकमेकाला इक्वल असतात त्यावेळी ते सेट, ज्यावेळी दोन सेट्समधील एलिमेंट्स समान असतात इक्वल असतात त्याचवेळी ते दोन सेट्स इक्वल सेट्स असं म्हटले जातात. आणि लास्ट वन पाहिलं होतं इक्विवॅलंट सेट्स. इक्विवॅलंट सेट्समध्ये आपण काय पाहिलं होतं, टू फायनाईट सेट्स ए अँड बी आर सेट टू बी इक्विवॅलंट वेन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए आर इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन सेट बी. ज्यावेळी नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी इक्वल सेट असतात त्याचवेळी आपण त्या दोन सेट्सना इक्विवॅलंट सेट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर लास्ट पाहिलं होतं ऑपरेशन्स ऑन सेट. त्याच्यामध्ये कॉम्प्लिशन
कॉम्प्लिमेंट ऑफ सेट्स. कॉम्प्लिमेंट म्हणजे युनिव्हर्सल सेट मधले बाकी सगळे एलिमेंट्स, युनिव्हर्सल सेट मधले बाकी सगळे एलिमेंट्स पण सेट ए मधले सोडवू. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आज आपण इथंच थांबतोय. थँक्यू.